23 जूनची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे, कोरोना अपडेट आहे. यावल तालुक्यात आज 23 जून रोजी पुन्हा कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे रुग्णसंख्या वाढून 121 झालेली आहे. आज 23 जून रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यातील दहिगाव गावातील एक 28 वर्षीय तरुण हा कोरोना बाधित आढळून आलेला आहे. त्याचप्रमाणे छोटेसे गाव असलेले म्हैसवाड या गावामध्ये देखील यापूर्वी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता, त्याच्या मृत्यूनंतर आता या गावामध्ये पुन्हा 2 कोरोना रुग्ण आढळले आहे. यामध्ये एक 16 वर्षाची मुलगी आणि एक 32 वर्षाची महिला असं दोघांचा समावेश आहे. तर फैजपूर शहराचा आकडा आता कमालीचा वाढत आहे. फैजपूर शहरामध्ये आज पुन्हा 3 कोरोना रुग्ण आढळले आहे. यामध्ये एक 16 वर्षाचा मुलगा, एक 18 वर्षाची मुलगी आणि एक 65 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. एकूणच यावल तालुक्यामध्ये आज 23 जून रोजी 6 रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या 121 झाली आहे. तेव्हा यावल शहरासाठी एक सुखद अशी बातमी आहे की यावल शहरामध्ये या 6 रुग्णांपैकी एकही रुग्ण यावल शहरातील नाही. गेल्या 10 दिवसामध्ये यावल शहरात केवळ एकच रुग्ण आढळलेला आहे. ही यावल शहरासाठी एक चांगली गोष्ट आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये ज्या झपाट्याने कोरोनाचा शिरकाव आणि त्याचा प्रस्त वाढता आहे, ते कमालीची डोकेदुखी आहे. कारण ग्रामीण भागामध्ये म्हैसवाडी गावामध्ये 2, दहिगावमध्ये 1 असे आज 3 रुग्ण ग्रामीण भागातले आढळले. म्हणून यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मी विनंती करू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये आपण अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. घराच्या बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा, कोणतेही काम असताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवा व कोरोनाला आपल्या घरापर्यंत येण्यापासून रोखा. एवढंच आवाहन मी आपल्याला करतो. धन्यवाद.